नमस्कार, शून्य प्रहर मध्ये आपलं स्वागत। मी प्रसाद काथे, आपल्या सोबत आजचं राजकीय व्यक्तिमत्व आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस। फडणवीस सर, आपलं स्वागत। थँक्यू। अत्यंत थकवणाऱ्या आणि वेगवान पद्धतीने चाललेल्या निवडणूक प्रचारात आपण मुलाखतीसाठी वेळ काढला, त्याबद्दल धन्यवाद। अगदी थेटच पहिला प्रश्न विचारावा असा वाटतो की किती जागा निवडून येतील? नाही, याच्याबद्दल जे काही मला बोलायचं आहे ते इतक्या लवकर मी बोलत नाही। मी नक्कीच व्होटिंगच्या आधी आपल्याला सांगेन, पण मला असं वाटतं की एक चांगला विजय आम्हाला मिळेल, अभूतपूर्व अशा प्रकारचा विजय मिळेल। काल परवापर्यंत तुमच्याकडून 222 पुढे आम्ही जाऊ अशा प्रकारची वक्तव्य येत होती, आणि आता अचानक काय झालं? नाही, इलेक्शनच्या प्रचाराच्या दरम्यान आपण भाषणात जी वक्तव्य करतो ती महत्वाची असतातच, पण तुम्ही मला नंबर विचारलाय, तुम्हाला माहिती असेल मी दर निवडणुकीच्या आधी नंबर सांगतो, तो अजून सांगायची वेळ याची आहे, तो योग्य वेळ सांगेल मी तुम्हाला। एक अंदाज जरी बांधला आपण, तरी पण भारतीय जनता पार्टीला अशी अपेक्षा आहे की ते स्वतः 140 जवळपास जातील। मला असं वाटतं की 135 ते 140 जवळपास झाला तर मला काही हरकत दिसत नाही। पण आत्ताच्या घडीला जमिनीवर जेवढी बंडखोरी दिसतीये, त्या बंडखोरीच्या आधारावर भाजपाला इतक्या जागा कशा मिळणार आहेत, कुठून मिळणार आहेत? नाही, बंडखोरी आहे हे खरं आहे, पण तरी देखील आमच्या मार्जिन्स अशा आहेत की ज्यात बंडखोरांनी मतं घेतल्यानंतर देखील आमच्या जागा येतील। दुसरं, साधारणपणे लोक बंडखोरांना वोट देत नाहीत। आत्ता लोकांचा सगळा कल हा कमळाच्या निशाणीला मत देण्याकडे असतो, आणि कमळाच्या निशाणीला लोक जेव्हा मतं देतील तेव्हा बंडखोराला मिळणार नाही। पण नाशिकचं उदाहरण घ्या सीएम साहेब, तिथे 36 शिवसेनेचे नगरसेवक राजीनामा देतात, भारतीय जनता पार्टीच्या विरोधात मोठं बंड होतं आणि शिवसेना गप्प असते, आणि फार फार तोंड देखल्या स्वरूपाची प्रतिक्रिया त्यांच्याकडून येते। आता हे त्या त्या पक्षाने ठरवायचं आहे। आमच्याकडनं आमच्या पक्षाच्या ज्यांनी बंडखोरी केली, सेनेविरुद्ध केली, आम्ही काढून टाकलं, आणि आम्ही मी स्वतः सेनेच्या अनेक मतदारसंघात जाऊन सभा केल्या, जिथे आमचा बंडखोर आहे त्याही ठिकाणी जाऊन सभा केल्या। आता सेनेने देखील ते रेसिप्रोकेट केलं पाहिजे असं आमचं मत आहे। पण आता तुम्ही नाशिकचंच उदाहरण दिलं म्हणून तुम्हाला सांगतो, नाशिकच्या याच मतदारसंघात मागच्या वेळेस सेनेचं अधिकृत चिन्ह घेऊन त्यांचा उमेदवार होता, बंडखोर नाही, अधिकृत चिन्हाचा उमेदवार होता, त्यावेळेला तर तुम्ही विरोधातच लढत होता, तरी देखील आम्ही जिंकलो ना, तरी जिंकलो आम्ही। त्यामुळे आता त्यांचा बंडखोर उभा राहिल्याने आमच्या याच्यावर काही परिणाम होईल किंवा आम्ही निवडणूक हारू वगैरे असं बिलकुल नाही, आम्ही पुन्हा जिंकणार आहोत। पण जर समजा एकदा तुम्ही ठरवलं दोघांनी मिळून, उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस सारख्या महाराष्ट्रातल्या दोन अत्यंत महत्वाच्या प्रमुख पक्षातले नेते जेव्हा ठरवतात की आम्ही बंडखोरांना त्यांची जागा दाखवून देऊ आणि शिवसेना त्याप्रमाणे वागत नाही, आता मी निवडणुकीच्या ज्या फेजला आपण आहोत याच्यावर फार चर्चा करून काही फायदा नाही। आता निवडणुकीचे निकाल आले की त्यानंतर याच्यावर चर्चा करता येईल। पण मला एक निरीक्षण नोंदवायचं आहे, तुमचं आणि उद्धव ठाकरेंचं हे ठरवून काय काय ठिकाणी काही गोष्टी चालल्या आहेत असं म्हटलं तर? नाही, ठरवून आमचं काही नाही, ठरलं आमचं एवढंच आहे की दोघांनीही एकमेकाला पूर्ण मदत करायची, आणि मी तरी त्याच प्रिन्सिपलवर चाललो आहे। हेच उद्धव ठाकरे अकोल्यात म्हणतात की ग्रामीणमध्ये वेगळी परिस्थिती आहे, शहरमध्ये वेगळी परिस्थिती आहे, तिथे एका ठिकाणी ते भाजपाकडून मदत मागतात, मग इतर ठिकाणी जिथे कणकवलीचं उदाहरण घ्यायचं झालं तिथे मात्र शिवसेनेची अजून वेगळी भूमिका असते, समन्वय का होत नाहीये पक्षांमध्ये? नाही, मुळामध्ये समन्वय आमचा आहे, कणकवली आणि माणमध्ये त्यांनी बी फॉर्म टाकायला नको होते, पण त्यांनी ते टाकले आहेत। आता त्यांनी बी फॉर्म टाकल्यामुळे त्या ठिकाणी आम्हाला एकमेकासमोर लढावं लागत आहे। आज मी कणकवलीत होतो, मी एक अवाक्षरही शिवसेनेच्या विरोधात किंवा शिवसेनेच्या बद्दल त्या ठिकाणी बोललो नाही, मी सांगितलं भाजपला निवडून द्या। त्यामुळे मला असं वाटतं की युतीचा जो धर्म आहे तो आम्ही पाहतोय। कणकवलीचाच विषय निघाला, नारायण राणे पक्षात आले, पण जे नारायण राणे राज्यसभेवर भारतीय जनता पार्टीकडून गेले त्यांना पक्षात यायला इतका वेळ का लागला आणि मधल्या काय अडथळ्यांना तुम्ही दूर केलं? नारायण राणे पक्षात होते, नारायण राणेंचा प्रवेश नव्हता, नारायण राणेंच्या उपस्थितीत आणि माझ्या उपस्थितीत आज निलेश राणेंचा प्रवेश झाला,
आणि स्वाभिमानीच्या सगळ्या लोकांचा प्रवेश झाला. नितेश राणेंचा या आधीच प्रवेश झालेला आहे. त्यामुळे मी आजच्या माझ्या भाषणातही स्पष्टपणे सांगितलं की राणेसाहेबांचा प्रवेश हा 2 वर्षापूर्वीच झालेला आहे. आज स्वाभिमानी पूर्ण आमच्यासोबत आलेली आहे. अच्छा, एक प्रश्न पुन्हा एकदा युती संदर्भातच येतोय की एका बाजूला आघाडी संयुक्त जाहीरनामा प्रसिद्ध करते, तुमच्याकडे मात्र वेगळे 2 जाहीरनामे येतात. बरं, येतात ते येतात, त्याच्यातले काही काही मुद्दे कॉमन असतात आणि काही काही मुद्द्यांची पळवापळवी होते, हे टाळता आलं असतं? नाही, कुठल्याच मुद्द्याची पळवापळवी वगैरे आम्ही केलेली नाही आहे. आहे, म्हणजे चर्चेच्या ओघात मी सांगेन. मला तरी असं काही लक्षात येत नाही. आम्ही नेहमीच एकमेका म्हणजे आम्ही 2 वेगळे पक्ष आहोत, आम्ही नेहमीच वेगळे जाहीरनामे काढतो, त्यामुळे हे काही पहिल्यांदा झालं आहे असं नाही आहे. कधी कधी कॉमनही काही मुद्दे काढतो, त्यांनी त्यांचा काढला, आम्ही आमचा काढला. आता आघाडीचा जर तुम्ही विचार सांगितला तर त्यांना माहितीच आहे की निवडून यायचं नाही आहे. आज ही जी एकसंघता त्यांच्यात दिसते आहे, मरता क्या न करता अशी आहे ती, त्यामुळे ते तुम्हाला थोडंसं असं एकमेकाला सांभाळून घेताना दिसत आहेत, कारण त्यांना गत्यंतरच नाही आहे त्याशिवाय. पण आमचे दोन्ही जे जाहीरनामे आहेत, आम्ही सत्तेमध्ये आल्यानंतर दोन्ही जाहीरनाम्यांचा पूर्ण आदर राखू. याच जाहीरनाम्याच्या संदर्भातला जो मुद्दा पळवापळवीचा विषय होता, सावरकरांचं भारतरत्न, हा विषय आधी शिवसेनेचा होता, आता तो भाजपला घ्यावासा वाटतोय. भाजपचा कधी नव्हता हा, सावरकर कधीपासून फक्त शिवसेनेचे झाले. पण भारतरत्नाचा विषय सावरकरांच्या बाबतीत इतक्या ठामपणे जाहीरनाम्यात तर कधी बघितला नाही. याच्या आधीच मी स्वतः मुख्यमंत्री म्हणून त्या संदर्भात पत्र केंद्र सरकारला लिहिलेलं आहे, मी स्वतः लिहिलेलं आहे. आणि हा मुद्दा पळवायचा विषय काय, सावरकर काही कोणाची प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही आहे, आणि सावरकरांना भारतरत्न मिळावं ही जर महाराष्ट्रातल्या आणि तमाम भारतातल्या सावरकर प्रेमींची इच्छा असेल तर तिचा सन्मान राखणं आमचं काम आहे. पण हाच सन्मान गेल्या 5 वर्षात का नाही राखता आला, कारण संधी होती तेव्हा प्रणव मुखर्जींना दिलं गेलं, तेव्हा फुले आणि सावरकर का आठवले नाहीत? त्याही वेळेस आम्ही पाठवलं होतं, फुलेंचंही पाठवलं होतं, सावरकरांचंही पाठवलं होतं. केंद्र सरकारमध्ये आताही आम्ही त्याचा पाठपुरावा करणार आहोत, आणि मला विश्वास आहे की केंद्र सरकार हे भारतरत्न देईल. या वेळेला तुम्हाला वाटतंय की भारतरत्न सावरकरांना मिळू शकेल, पण कुटुंबीय म्हणतायत आम्ही मागायला जाणार नाही. कुटुंबाने मागायला जायची गरजही नाही आहे, का जावं? भारतरत्न मागण्याची आवश्यकता सावरकर कुटुंबियांना सावरकरांकरता नाही. सावरकरांचं काम हे इतकं मोठं आहे, या देशामध्ये असंख्य जे आमचे स्वातंत्र्यसंग्राम सेनानी आहेत, आणि विशेषतः ज्यांनी क्रांतिकारक म्हणून या देशात काम केलं आहे, त्यांना प्रेरणा सावरकरांपासून मिळाली. असंख्य क्रांतिकारकांना प्रेरणा ही स्वातंत्र्यवीर सावरकरांनी दिली. अंदमानच्या कालकोठरीमध्ये भाऊ 4-4, 5-5 वर्ष एकमेकाला भेटू शकत नाहीत, 12-12 वर्ष एक व्यक्ती अंदमानच्या कालकोठरीत राहतो, सगळे अनन्वित अत्याचार सहन करतो, आणि किती त्या व्यक्तीची इंग्रजांना दहशत की त्याच्याकरता अशी बऱ्याक तयार केली जाते की ज्या बऱ्याकीतनं फाशी दिसेल, ज्या बऱ्याकीतनं अत्याचार दिसतील, जेणेकरून त्यांना मानसिकरित्या खचवून टाकता येईल. 12 वर्ष अशा ठिकाणी जिवंत राहणं हे फार मोठं दिव्य. आणि हे सगळं करत असताना मातृभूमीचा विचार कधी सोडलेला नाही, आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांचं सामाजिक कार्य, ज्या प्रकारे जाती प्रथेच्या निर्मूलनाकरता त्यांनी काम केलं आहे, मला असं वाटतं की एक व्यक्ती म्हणून एक प्रचंड मोठं काम त्यांचं आहे. त्यांना भारतरत्न द्या असं म्हणायची आवश्यकता त्यांच्या कुटुंबाला नाही. ही जनतेची मागणी आहे, आणि जनतेची मागणी आम्ही सरकार दरबारी पोहोचवतो. आत्ता सावरकर इतके आठवावेत याचं कारण 370 वरून तुम्ही ट्रोल होता आहात, 370 मुद्दा महाराष्ट्रात पोहोचत नाहीये म्हणून. 370 आम्ही ट्रोल होण्याचं काही कारण नाही आहे. याचं कारण सांगतो. मी माझ्या सभांमध्ये 25-26 मिनिटं विकासावर बोलतो, शेवटचे 3-4 मिनिटं मी 370 मुद्दा मांडतो. आपल्याला आश्चर्य वाटेल, सगळ्यात जास्त टाळ्या 370 मुद्द्यावर पडतात, सगळ्यात जास्त समर्थन 370 मिळतं. पण मग सोशल मीडियातलं जे ट्रोलिंग आहे, ऐकून घ्या, हे ट्रोलिंग वगैरे जे आहे ना, हे NCP ने काँग्रेसने टीम्स बसवल्या आहेत, आणि या टीम्सला तेवढंच काम दिलं आहे.
तुम्ही बघा त्या ट्रोलिंगला जनसमर्थन नाही, बिलकुल नाही. मग तेवढे लाईक्स कुठून येतात? मी तेच सांगून राहिलो, किती लाईक्स आहेत? काही लाखांच्या घरात असतात. नाही, किती आहेत ते कसे मिळवलेत बघा ना तुम्ही. अहो, हे सोशल मीडियावरचं ट्रोलिंग हा एक बिझनेस आहे. ह्याच्या एजन्सीज आहेत ज्या त्यांनी नेमल्या आहेत. तुम्ही, मी तुम्हाला एकच सांगतो, सॅम्पल सांगतो. आमच्या कुठल्याही पोस्ट असतील, आमची कुठली भाषणं असतील, त्याच्या खालच्या रिॲक्शन तुम्ही बघा. तीच माणसं रिॲक्शन देतात. 100 असले तरी तीच आहेत, 500 असले तरी तीच आहेत. ही सगळी पेड लोक आहेत. 370 या महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या प्रत्येक व्यक्तीला भावलेलं आहे, प्रत्येक व्यक्तीचं समर्थन आहे. आणि आम्ही 370 याकरता मांडतो की काँग्रेस आणि NCP चा चेहरा आम्हाला उघड करायचा आहे. सेम साहेब, आपल्याशी चर्चा अशीच पुढच्या भागातही चालू ठेवणार आहोत. आपण पाहताय शून्य प्रहर. पुढच्या भागात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी इतर अनेक राजकीय विषयांवरची चर्चा. महाराष्ट्रात काय गरज आहे? महाराष्ट्रात तर्क असा मांडला जातो की महाराष्ट्राचे मुद्दे मांडा. तुम्ही म्हणतात की तुम्ही 20-25 मिनिटं विकासावर बोलता आहात, मग जाता जाता सुद्धा 370 ची का गरज वाटावी? महाराष्ट्र पाकिस्तानमध्ये आहे का? महाराष्ट्रामध्ये काश्मीरच्या बद्दल कोणाला भावना नाही आहे का? मी स्वतः वयाच्या 19व्या वर्षी लाल चौकामध्ये झेंडा लावण्याकरता गेलो होतो. काय गरज होती मला? का गेलो होतो मी लाल चौकामध्ये? किंवा एवढी आंदोलनं काश्मीरला झाली, महाराष्ट्रातनं नाही देशातल्या कानाकोपऱ्यातनं लोक गेले. का गेले लोक कानाकोपऱ्यातनं? मला कधी कधी आश्चर्य वाटतं, माध्यमांचंही वाटतं आणि विरोधकांचंही वाटतं, यांना राष्ट्रवादाची लाज काय वाटते? लाज काय वाटायची राष्ट्रवादाची? हो, आम्ही राष्ट्रवाद मानतो, का मांडणार नाही? पण या देशात नाही मांडणार तर कुठे मांडणार आहे? आणि आम्ही जर विकासावर 26 मिनिटं बोललो आणि 4 मिनिटं जर राष्ट्रवादावर बोललो तर एवढी मिरची का झोंबते? मिरची याकरता झोंबते, याकरता मिरची झोंबते की त्यांच्याजवळ बोलायला काही नाही आहे. बोलायला काही नाही, विकासावर आमच्याशी ते चर्चा करू शकत नाही. आणि म्हणून विकासावरची चर्चा डायव्हर्ट व्हावी याकरता 370 मुद्दा ते काढतात. एक मुद्दा त्याच चर्चेत मग असा येतो की कुठला विकास? रोजगाराची वानव आहे, रस्त्यांना खड्डे आहेत, कर्जमाफीच्या संदर्भातले प्रश्न अजूनही सुटलेले दिसत नाहीत, जलयुक्त शिवार, पाऊस लांबला आणि जास्त झाला म्हणून भरलेली तळी दिसायला लागली आहेत, असे सगळे प्रश्न महाराष्ट्रासमोर असताना आपल्याला राष्ट्रवादाचं तुंतुणं हवं कशाला असा जर प्रश्न आला तर? पहिली गोष्ट तुम्ही विचारलं, कशाचा विकास? आजच आम्ही जाहीर पेपरमध्ये ॲड दिली आहे. आमची जाहिरात बघा. आमच्या जाहिरातीचं शीर्षक आहे 15 पेक्षा 5 मोठे. म्हणजे हे तर गणित लोकांनाही कळायला पाहिजे. 15 पेक्षा 5 मोठे सगळे सेक्टर दिले आहेत. प्रत्येक सेक्टरमध्ये 15 वर्षात त्यांनी काय केलं आणि 5 वर्षात आम्ही काय केलं. प्रत्येक सेक्टरमध्ये कुठे 2.5 पट जास्त काम आहे, कुठे 10 पट जास्त काम आहे, कुठे 19 पट जास्त काम आहे. आपण रोजगाराचं बोललात, मला कधी कधी आश्चर्य वाटतं, रोजगाराच्या संदर्भात देशामध्ये फिक्की CII ने एक रिपोर्ट प्रकाशित केला, केंद्र सरकारने एक रिपोर्ट प्रकाशित केला, EPFO ने एक रिपोर्ट प्रकाशित केला. प्रत्येक रिपोर्टमध्ये पहिल्या क्रमांकावर महाराष्ट्र आहे. देशामध्ये जेवढा रोजगार तयार झाला त्याच्या 25% रोजगार एकट्या महाराष्ट्रात तयार झाला आहे. आणि एवढंच नाही तर या ठिकाणी आपण जर SME ची साईड बघितली तर त्यात महाराष्ट्रामध्ये झालेली गुंतवणूक, मिळालेला प्रत्यक्ष रोजगार, याची सगळी आकडेवारी उपलब्ध आहे. आणि ऐकून घ्या, तुम्ही विचारताय तर ऐकून घ्या, 59 लाखाची ती आकडेवारी आहे. EPFO मध्ये 35 लाख खाती आहेत हे स्पष्टपणे या ठिकाणी रेकॉर्डवर आहे. त्यामुळे देशाच्या लोकसंख्येच्या 9% लोकसंख्यातल्या महाराष्ट्रात देशात तयार झालेल्या रोजगाराच्या 25% रोजगार तयार होतो. विकास नाही आहे देशामध्ये. जेवढं इन्फ्रास्ट्रक्चर तयार होत आहे देशात, ड्वाईज बँकचा रिपोर्ट आहे, देशामध्ये तयार होणाऱ्या मोठ्या इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टपैकी 51% इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट एकट्या महाराष्ट्रामध्ये आहेत.
गुंतवणुकीमध्ये जो महाराष्ट्र पाचव्या क्रमांकावर होता, तुलना तर मागच्या सरकारशी होईल ना, पाच वर्षात तर दुनिया बदलून नाही जाऊ शकत, तुलना तर मागच्या सरकारशी होईल ना, त्यांना तर 15 वर्ष दिले ना, त्यांच्या 15 वर्षामध्ये जो महाराष्ट्र गुंतवणुकीत चौथ्या क्रमांकावर होता तो केवळ पहिल्या क्रमांकावर असं नाही, पहिल्या क्रमांकावर तर आहेच, पण आपल्या नंतरच्या 4 राज्यांची एकत्रित गुंतवणुकीची बेरीज केली त्याहीपेक्षा महाराष्ट्र पुढे आहे. आज आपण जर बघितलं शिक्षणाच्या क्षेत्रात, ऐकून घ्या, मला रोजगार आणि इन्व्हेस्टमेंटची गोष्ट ऐकून घ्या, एक मिनिट, तुमचे नवीन मुद्दे नाही, माझे रोजगार आणि इन्व्हेस्टमेंटच्या संदर्भात प्रश्न आहे, पण तुम्ही आता महाराष्ट्राच्या संदर्भात विकासाचे मुद्दे मांडले म्हणून सांगतो. शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये जेव्हा हे सरकार आलं महाराष्ट्र कधी 14वा 15वा 18वा होता, गेल्या सरकारच्या 5 वर्षात बघा 18वा, मागच्या वर्षी महाराष्ट्र आम्ही 3रा क्रमांकावर आणलेला आहे. आरोग्यामध्ये गेल्या सरकारच्या काळात महाराष्ट्र 6वा होता, आता तो 3रा क्रमांकावर आलाय, आणि गेल्या सरकारच्या काळात कुपोषणाची राजधानी महाराष्ट्र होता. लेटेस्ट रिपोर्ट जो प्रकाशित झालाय, देशामध्ये कुपोषणावर सर्वात चांगलं काम जर कोणी केलं असेल तर ते महाराष्ट्राने केलंय. पण सीएम साहेब, मोजायची मीटरपट्टी स्वतःच्या हातात असली आणि त्याचं मोजमाप ठरवण्याची मापं बदलली की मग आकडे बदलू शकतात, तुम्हाला वाटतं असं होतंय? माझं म्हणणं असं आहे की असे हवेत बार सोडण्यापेक्षा काही पुरावे आहेत, काही पुरावे आहेत तुमच्याजवळ? काही पुरावे नाहीत. एकदा आपण डोळ्याला चष्मा लावून बसलं आणि वाईटच पाहायचं ठरवलं की मग अशा प्रकारचे प्रश्न आपल्यासमोर येतात. मी प्रश्न विचारतो, आरबीआयवर विश्वास आहे? आरबीआय स्वायत्त आहे? पण आरबीआयची मानकं बदलण्याची चर्चा झाली ना? कुठली मानकं बदलली? गुंतवणुकीची बदलली. गुंतवणुकीच्या काय बदलले सांगा ना. त्यांनी आरबीआयच्या एकूण आलेल्या गुंतवणुकीच्या संदर्भामधले जे आकडेवारी प्रसिद्ध केले ते आधीच्या आकडेवारीच्या संदर्भातले वेगळे निघाले. काहीच नाही आहे, काही नाही, असं कुठेही घडलेलं नाही. मला एक सांगा, गुंतवणुकीची आकडेवारी बदलेल कशी, त्याचे मानकं बदलतील कसे? गुंतवणूक म्हणजे काय आहे? इतक्या डॉलरची गुंतवणूक आली किंवा इतक्या रुपयाची गुंतवणूक आली, यात आकडे काय बदलणार आहे? कसे बदलणार आहे आकडे? असं आहे, या देशामध्ये काही लोक स्वतःला अर्थतज्ज्ञ म्हणवतात आणि अशा प्रकारच्या वावड्या उचलतात. हे अर्थतज्ञ नाही आहेत, हे कुठल्या तरी पक्षाचे पेड लोक आहेत जे अशा प्रकारच्या गोष्टी सांगतात. मी दाव्यानं आणि ओपन चॅलेंज होतो, ओपन चॅलेंज. मग उद्या तर असं जर तुम्ही म्हटलं आरबीआयवरही विश्वास नाही, कोर्टावरही विश्वास नाही, मग लोकशाही चालेल कशी? आणि आरबीआयची मानकं चेंज करण्याचा अधिकार सरकारला आहे का? आरबीआयचा कायदा बघितलाय ना, पूर्ण स्वायत्तता आहे आरबीआयला, त्याची मानकं सरकार चेंज करू शकत नाही. त्यामुळे आरबीआयच्या रिपोर्टमध्ये बघा, किंवा फिक्की आणि सीआयए आम्ही नाही चालवत, ते तर सरकारपेक्षा वेगळं आहे ना. मग फिक्की आणि सीआयएच्या रिपोर्टमध्ये जर महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असेल एम्प्लॉयमेंटमध्ये आणि 3 वेगवेगळ्या रिपोर्टमध्ये आरबीआय खोटं बोलेल, सरकारही खोटं बोलेल, फिक्की सीआयए खोटं बोलेल, ईपीएफओही खोटं बोलेल, असं जर आपण समजलं तर मला असं वाटतं की मग आपण स्वतःची दिशाभूल करून घेतोय, किंवा विरोधाकरता विरोध करतोय, किंवा आपल्याजवळ बोलायला काही नाही म्हणून आपण अशा प्रकारे बोलतोय असा त्याचा अर्थ आहे. पण सीएम साहेब, एक जनरल सेंटिमेंट आपण लक्षात घ्यायला हवं. तुम्ही राज्याचे सर्वोच्च नेते आहात आत्ताच्या घडीला, तुम्ही जनतेत फिरत असाल, तुम्हाला पण असं नाही वाटत की राज्य सरकारच्या वतीनं जितका बेरोजगारीच्या निर्मूलनाचा प्रयत्न झाला त्याचं जनरल सेंटिमेंट तसं नाही तयार झालं? रोजगार आला आहे, रोजगार मिळतो आहे, अशा स्वरूपातल्या भावना जनतेत दिसत नाही आहेत. त्या का दिसत नाही आहेत? पुन्हा माध्यमांना दोष तुम्ही देऊ शकता, पण मी निरीक्षण नोंदवतोय. नाही, असं आहे की मला ग्लास अर्धा भरलेला दिसतोय आणि तुम्हाला ग्लास अर्धा रिकामा दिसतो, हा तुमचा प्रॉब्लेम आहे. आम्हाला तो पूर्ण भरायची इच्छा, हा पाण्याचा तुमचा प्रॉब्लेम आहे. असं आहे की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, आज आपण एका डेमोग्राफिक ॲडव्हान्टेजमध्ये आहोत. या देशामध्ये आपण विचार केला तर 50% लोकसंख्या 25 वर्षाच्या आतली आहे. 60% लोकसंख्या अशी आहे की जी लोकसंख्या आज वर्किंग एजमध्ये आहे. त्यामुळे 10 वर्षापूर्वी जेवढ्या रोजगाराची आवश्यकता होती त्याच्या 4 पट रोजगाराची आवश्यकता आज आपल्याला आहे. तो निर्माणही होतो आहे, पण तरी देखील ज्यावेळेस इतकी मोठी एस्पायरिंग लोकसंख्या असेल त्यावेळी काहीतरी डिस्पॅरिटी आपल्याला दिसेल. कारण आपल्याला माहिती आहे की जॉब्स आणि स्किल्स याच्यातली गॅप आपल्याला भरावी लागते, ती भरण्याचं काम चाललं आहे. ही गॅप जोपर्यंत भरली जाणार नाही
तोपर्यंत काही प्रमाणात तुम्हाला अनएम्प्लॉयमेंट दिसेल. आजचा आपला प्रॉब्लेम जो आहे तो असा आहे की ज्या प्रकारची एम्प्लॉयमेंट उपलब्ध आहे ते स्किल्स असलेले लोक कमी आहेत. ते लोक स्किल्स ॲक्वायर करून जोपर्यंत एम्प्लॉयबल होत नाही तोपर्यंत ही डिस्पॅरिटी तुम्हाला दिसेल. पण जॉब्स नाहीत हे पूर्णपणे चुकीचं आहे आणि मोठ्या प्रमाणात जॉब्स मिळत आहेत. ही जी डिस्पॅरिटी आहे ती पूर्ण व्हायला नष्ट व्हायला किती दिवस वाट पाहिजे? ही अशी चाबी लावून नष्ट करीच होऊ शकत नाही. असं जर कोणी विचार केला तर भाबडेपणा ठरेल तो. एक पूर्ण पिढी तुम्हाला स्किल्सशी जोडावी लागेल. अतिशय योग्य वेळी हे मोदीजींनी ओळखलं आणि ते सुरू केलं. हे सुरू कधी करायला पाहिजे होतं? आपलं डेमोग्राफिक ॲडव्हान्टेज सुरू कधी झालं? 2008 साली झालं. 8 ते 14 गोल्डन पिरियड आम्ही घालवला. तो जर घालवला नसता तर आज 19 मध्ये ही वेळ आली नसती. पण 14 ते 19 मोदीजींनी ते समजून त्या प्रकारचे प्रयत्न केले म्हणून आज देश या परिस्थितीत दिसतोय. थोडंसं आता राजकीय मुद्द्यांवर बोलायचं आहे. मगाशी तुम्ही म्हणालात की विरोधाला विरोध करत असण्याच्या संदर्भात काही लोकांना मिरची लागते. मिरची लागण्याचंच एक उदाहरण अगदी ताजं समोर आलेलं आहे आणि ते आहे प्रफुल्ल पटेल यांच्या बाबतीतलं. प्रफुल्ल पटेल यांना ईडीची नोटीस जावी, 18 तारखेला त्यांनी हजर होण्याची त्यांना आदेश मिळावेत. हे सगळं नेमकं निवडणुकीच्या तोंडावर कसं? मला एक सांगा की मुहूर्त पाहिजे असतात का? समजा जर कागदपत्र असे बाहेर येत असेल, झालंच आहे एक रेड झाली आणि त्या रेडमध्ये काही कागदपत्र सापडले, त्या कागदपत्राच्या डीपमध्ये ज्यावेळेस ईडी किंवा अथॉरिटीज गेल्या त्यांना एक शॉकिंग डॉक्युमेंट मिळालं की ज्या डॉक्युमेंटमध्ये इकबाल मिर्ची बॉम्बस्फोटाचा आरोपी, या देशाचा आरोपी, या देशामध्ये दहशतवाद घडवणारा आरोपी, दाऊदचा राईट हँड, याच्या परिवाराच्या सह्या एकीकडे आहेत आणि प्रफुल्लभाईंच्या परिवाराच्या सह्या एकीकडे आहेत. त्याच्याकडनं प्रॉपर्टी घेतली आहे, त्याला प्रॉपर्टी दिली आहे, असं सगळं ज्यावेळी लक्षात आलं. आता काय ईडीने हे म्हणायचं नाही आता निवडणुका चालू आहेत त्यामुळे निवडणुका होऊ द्या मग आम्ही याच्यावर कारवाई करू असं म्हणायचं? मला कधीकधी नाही, मला कधीकधी आश्चर्य वाटतं. हो, पहिला प्रश्न हा विचारला पाहिजे. देशाचे मंत्री असताना आणि नॉन क्रिमिनल इकबाल मिर्ची या देशाचा शत्रू याच्यासोबत तुम्ही व्यवहार कसे करता हे विचारायच्या ऐवजी निवडणुकीच्या ईडी नोटीस का देते म्हणून विचारता. फारच आश्चर्य. सेम साहेब, आपल्याशी चर्चा अशीच पुढच्या भागातही चालू ठेवणार आहोत. आपण पाहताय शून्य प्रहर. पुढच्या भागात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी इतर अनेक राजकीय विषयांवरची चर्चा. त्यांचं उत्तर तयार आहे त्याच्यावर. प्रफुल्ल पटेल असं म्हणतात की ते व्यवहार त्यांनी केलेले नाहीत, कोर्टानं त्याच्यामध्ये दिलेल्या आदेशाच्या नुसार गोष्टी झालेल्या आहेत. असं कुठलाही आदेश कोर्टाचा नाही आहे. कुठे दाखवला त्यांनी? कोर्टाचा आदेश दाखवला का? आज त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी दाखवला कुठलाही कोर्टाचा आदेश नाही आहे, असा कुठलाही आदेश नाही आहे. थेट त्या ठिकाणी झालेली खरेदी आहे, त्याचे कागदपत्र उपलब्ध आहे. आणि मी तर त्याच्या पलीकडे जाऊन म्हणतो, एक मिनिटाकरता समजा कोर्टाचा काही आदेशही असला, भारताच्या मंत्र्यांनी भारताचा जो शत्रू आहे, जो वॉन्टेड आहे, ज्यांनी बॉम्बस्फोट केले आहे, त्याची प्रॉपर्टी खरेदी केली पाहिजे का? एवढी आवश्यकता होती का? अशा प्रकारचे बेनामी व्यवहार करायचे का? त्यामुळे अशा प्रकारचे व्यवहार जर होणार असतील आणि त्याच्यावर जर कारवाई करायची नसेल तर मग देश वाचेल कसा? पण हे सगळं फक्त आणि फक्त एनसीपीच्याच बद्दल होत आहे असा एक जर समज कोणाचा झाला तर शरद पवारांना ईडीची नोटीस जाते, अजित पवारांना जाते, छगन भुजबळांना जाते, प्रफुल्ल पटेलांना जाते. ज्यांनी केलं त्यांना जाईल. पण हे सगळेजण एनसीपीतच कसे असतात? आता ते एनसीपीने उत्तर दिलं पाहिजे ना. मला का विचारता? तुम्ही त्यांना विचारा. भुजबळांवर कारवाई झाली, खोटी कारवाई आहे का? आहे ना पुरावे. बँकेचा तर हा जो काही अजित पवारांना आणि शरद पवारांना जे काही त्यांच्यावर कारवाई झाली सरकारने थोडी केली, ही कारवाई तर हायकोर्टने केली ना. हायकोर्टाने FIR नोंदवायला लावला, त्याच्याविरुद्ध अजित पवार सर्वोच्च न्यायालयात गेले, सर्वोच्च न्यायालयाने देखील त्याच्यावर स्थगिती दिली नाही. आता उद्या तुम्ही हे म्हणाल
की सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय देखील भारतीय जनता पक्षाला मदत करण्याकरता आणि निवडणुकीच्या वेळेस यांना त्रास देण्याकरता अशा प्रकारचा आदेश देते. आम्ही नाही पण विरोधकांचा दावा असतो हा. नाही असा दावा असेल तर हा नुसता हास्यास्पद नाही मूर्खासारखा दावा आहे. या विरोधकांच्याच लाईनीमध्ये आता राज ठाकरेंना बसायचं आहे आणि त्यांची इच्छा अशी आहे की महाराष्ट्राला हेवा वाटेल असा एक विरोधी पक्ष त्यांना जन्माला घालायचा आहे. हा थॉट काय आहे राजकारणातला? मला असं वाटतं की फार प्रॅक्टिकल थॉट आहे. राज ठाकरेंना हे पक्क माहिती आहे की आता सत्तारूढ पक्षामध्ये तर येणं शक्यच नाही आहे. त्यांना दुसरी गोष्ट माहिती आहे की विरोधी पक्षाची क्रेडिबिलिटी ऑल टाईम लो आहे, ऑल टाईम लो आहे. त्यामुळे त्यांना असं वाटतं की मला सत्ता द्या म्हणून तर कोणी सत्ता देणार नाही, लोकांना माहिती आहे हे सत्तेत येऊ शकत नाही. पण कदाचित विरोधी पक्षनेता मला सक्षम बनवायचं असं म्हटलं तरी ऑल टाईम लो क्रेडिबिलिटीवाले जे पक्ष आहेत त्यांच्याऐवजी राज ठाकरेंच्या पक्षाला काही जागा लोक निवडून देतील आणि असा एक अतिशय विचारपूर्वक त्यांनी मुद्दा त्या ठिकाणी मांडलेला आहे. तुम्हाला आवडलेला दिसतोय ज्या पद्धतीने तुम्ही बाजू मांडताय त्यांची. मला आवडण्याचा काही प्रश्न नाही आहे. एखादा आमच्या विरोधातला पक्ष जर असं म्हणेल की आम्हाला सत्तेत यायचं नाही विरोधात राहायचं आहे, कोणाला आवडणार नाही? तुम्हाला राज ठाकरेंच्या पक्षाचा विरोधी पक्ष नेता परवडणार आहे का? आम्हाला परवडणं न परवडण्याचा काय, जो पक्षाचे संख्या असेल त्याचा विरोधी पक्ष नेता होईल. कोणी विरोधी पक्ष नेता झाला तरी त्याने योग्य काम करावं एवढीच आमची अपेक्षा आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर काल परवापर्यंत तुमचं वक्तव्य होतं की काँग्रेस एनसीपीचा विरोधी पक्ष नेताही बनणार नाही, आज किमान राज ठाकरेंच्या पक्षाचा विरोधी पक्ष नेता बनू शकतो असं वाटायला लागलंय? मला नाही वाटत, मी बिलकुल असं वाटत नाही. मला असं वाटत नाही की राज ठाकरेंच्या पक्षाला तेवढं यश मिळेल. सध्याच्या घडीला तुमचा प्रमुख विरोधी पक्ष म्हणून कोण आहे याचं एक मोठं कन्फ्युजन आहे. समोर काँग्रेस आहे, एनसीपी आहे, पण देवेंद्र फडणवीसांचा सीधा सामना हा थेट शरद पवारांशी सुरू आहे. काय कारण आहे? तुम्ही काँग्रेसला पूर्ण बेदखल केलेलं आहे. नाही, काँग्रेसला बेदखल बिलकुल केलेलं नाही. आम्ही काँग्रेससोबतही लढतो आहे पण काँग्रेसमध्ये लीडरच नाही आहे. काँग्रेसचा प्रश्न असा आहे, आज मला सांगा काँग्रेस लीड कोण करत आहे? पृथ्वीराज चव्हाण करत आहेत, अशोक चव्हाण करत आहेत, बाळासाहेब थोरात करत आहेत. बाळासाहेब थोरात त्यांचे अध्यक्ष आहेत. ते अध्यक्ष आहेत पण लीड करत आहेत का? लीड केला पाहिजे ना कोणीतरी. किमान एनसीपीमध्ये शरद पवार लीड करत आहेत आणि आम्ही स्वतःहून कधी बोलत नाही, पण ते बोलले तर उत्तर द्यायला चुकत नाही. त्यामुळे हा जो सामना तुम्हाला वाटतो आहे ते आमच्यावर बोलले तर आम्ही त्याला उत्तर देतो. पण मग भाजप आणि एनसीपी मिळून काँग्रेसलाच एक काँग्रेस मुक्त महाराष्ट्राची तयारी करतात? नाही नाही, आमचा काही एनसीपीशी संबंध नाही आहे. ते दोघं एकत्रित आहेत, आम्ही वेगळे आहोत. हा जो तेल लावलेल्या पहलवानाचा वाद झाला, त्या तेल लावलेल्या पहलवानाच्या मध्ये आक्षेपार्ह हातेवारे शरद पवारांकडून झाले आणि तुमच्याकडून नटरंगचा उल्लेख झाला. महाराष्ट्राला गरज आहे का अशा पॉलिटिकल डिस्कोर्सची, अशा राजकीय चर्चेची गरज आहे महाराष्ट्राला? मग हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी का करावं? नाही, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी काय केलं? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी हेच सांगितलं की अशा प्रकारचे हातवारे करणं मला शोभत नाही. माझं वक्तव्य काय होतं? उत्तरं आम्हालाही देता येतात पण मी मुख्यमंत्री आहे, अशा प्रकारचे हातवारे करणं हे मला शोभत नाही, त्यामुळे मी अशा प्रकारचे हातवारे करणार नाही. आणि त्याचं उत्तर मी दिलं की 24 तारखेला जनता हे ठरवेल की कोण पहलवान आहे. मला असं वाटतं की ज्यावेळेस माणूस पराभव समोर पाहतो त्यावेळेस त्याची सत्सद्भूयक बुद्धी त्याला साथ देत नाही आणि तशाच प्रकारचं वक्तव्य पवारसाहेबांच्या कडून ते आलं किंवा ते हातवारे त्या ठिकाणी झाले. आम्ही जिंकणारे आहोत, आमची सत्सद्विवेक बुद्धी जागेवर आहे आणि म्हणून त्या शब्दामध्ये त्याला आम्ही उत्तरं दिलेलं नाही. पवारांचा विवेक का हरवलाय? तुमच्या वाक्यातूनच हे संकेत दिले जात आहेत. नाही, जेव्हा पराभव समोर दिसतो तेव्हाच अनेक वेळा लोकांचा विवेक हरवतो. पराभव त्यांना स्पष्टपणे समोर दिसतोय. याच पवार घराण्याच्या बद्दल तुम्ही गेल्याही निवडणुकीत जोरदार प्रचार केला होता. त्यावेळेला अजित पवारांच्या तुरुंगवासाची एक आश्वासन स्वरूपात भूमिका तुम्ही घेतलेली होती. 5 वर्षात काय झालं? 5 वर्षामध्ये 5 चार्जशीट दाखल झाल्या 25,000 पानांच्या आणि आता त्याच्यावर माननीय उच्च न्यायालयाच्या मॉनिटरिंगमध्ये प्रोब चालू होता. तो प्रोब जवळजवळ पूर्ण करून त्या संदर्भातले सगळे ॲफिडेविट्स हे उच्च न्यायालयात दाखल झालेले आहेत. उच्च न्यायालयाची अंतिम तारीख त्यात बाकी आहे.
उच्च न्यायालय त्याच्यात निर्णय देईल. याच दरम्यान तुमच्या सक्षम गृहमंत्री पदावर वारंवार प्रश्नचिन्ह उपस्थित राहिली आणि विरोधकांच्या कडून नागपूरमधल्या घटनांचा उल्लेख तर केला गेलाच, पण सुप्रिया सुळे सातत्यानं तुमच्या मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असण्यावर आक्षेप घेत राहिल्या, काय कारण असावी? असं आहे की जेव्हा बोलायला काही नसतं तर अशा गोष्टी मॅन्युफॅक्चर कराव्या लागतात. असं आहे, मी गृहमंत्री आणि मुख्यमंत्री एकत्रित राहिलो, तुम्ही पोलिसला विचारा त्यांनी 15 वर्ष काय भोगलं. जेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्री वेगवेगळे होते आणि वेगवेगळ्या पक्षाचे होते, त्यावेळी गृहमंत्र्याकडनं फाईल जायची, मुख्यमंत्र्याकडनं कधी अप्रूव्ह व्हायची नाही. आबा आता आपल्यात नाही आहेत, पण आबा जेव्हा होते मला ते म्हणाले होते, तुम्ही सगळ्यात चांगलं काम केलं की स्वतःकडे गृह खातं ठेवलं आणि हे जाऊ द्या. गेल्या 5 वर्षामध्ये महाराष्ट्रात एकतरी बॉम्बस्फोट झाला, एकतरी दहशतवादी कारवाई झाली, गेल्या 5 वर्षामध्ये एकतरी मोठा जातीय दंगा महाराष्ट्रामध्ये झाला, गेल्या 5 वर्षामध्ये कुठे गोळीबार झाला, गेल्या 5 वर्षामध्ये कोणावर अत्याचार पोलिसांनी केले, या सगळ्या गोष्टी गेल्या 5 वर्षात घडलेल्या नाहीत. पण याच्या ऐवजी ज्या चोऱ्या माऱ्या लूटमार या प्रकरणांच्या बद्दल काय म्हणाल? नाही, याही प्रकरणांमध्ये कमी आली आहे. मी आकडेवारीसहित दाखवलं, यात कमी आली आहे, आकडेवारीसहित दाखवलं. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, असा कोणता एरा आहे रामराज्यानंतर, असा कोणता युग आहे की ज्या युगामध्ये क्राईम झाला नाही? क्राईम होतो, महत्त्वाचं काय आहे त्याच्यावर तुमची ॲक्शन काय घेता, त्याच्यामध्ये किती लोकांना सजा मिळते. मागच्या सरकारच्या काळामध्ये रेट ऑफ कन्व्हिक्शन 9% खाली गेला होता, 9%. म्हणजे 100 गुन्हेगार पकडले, 9 लोकांना सजा व्हायची, 91 लोक सुटून जायचे. आता काय बदल? आता आम्ही तो 52% नेला आहे, 52%, 52%. देशामध्ये आपण शेवटच्या क्रमांकावर होतो, आता देशातल्या पहिल्या 5 राज्यांमध्ये आपण आलो. या संदर्भानं भाजपने जाहीरनामा प्रसिद्ध केला, त्यावेळेला JP नड्डांचं एक वाक्य आहे, हे वाक्य थोडंसं आश्चर्यकारक आहे. ते असं म्हणाले की फडणवीसांच्या राजकीय संस्कृतीत महाराष्ट्र बराच बदलला. ही काय फडणवीसांची राजकीय संस्कृती काय? फडणवीसांची राजकीय संस्कृती नाही म्हणाले ते. ते असं म्हणाले की फडणवीसांचं सरकार आल्यानंतर जी राजकीय संस्कृती आली त्यात महाराष्ट्र बदलला. याचा अर्थ 2 गोष्टी वेगळ्या समजायच्या. तुमचं सरकार, त्याची संस्कृती आणि तुमची राजकीय संस्कृती. माझ्या सरकारची आणि माझी राजकीय संस्कृती वेगळी असू शकत नाही. म्हणजे मला या तुमच्या शब्दांचा अर्थही समजत नाही, किंवा आम्हालाही सवय नसते. आम्ही ज्यावेळेस बोलत असतो त्यावेळेस आम्हाला जे बोलायचं बोलत असतो, आम्हाला त्यावेळेस हे माहीत नसतं की तुम्ही त्यातल्या शब्दाचा वाक्याचा अशा प्रकारे डिसेक्शन त्यात कराल. त्यातला अर्थ एवढाच होता की ज्या प्रकारची राजकीय संस्कृती महाराष्ट्रात चालली होती ती पूर्णपणे बदलण्याचं काम फडणवीसांच्या सरकारने केलं. काय केलं? म्हणजे आता पुन्हा एकदा परत मोठं भाषण तुम्हाला द्यायला लागेल, पण मला प्रामुख्यानं सांगा की राजकीय संस्कृतीने बदललं काय महाराष्ट्रामध्ये? मग हे जर तुम्हाला सांगावं लागलं तर मला असं वाटतं की तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर राहता. नाही, असाच त्याचा अर्थ आहे. हे जर सांगावं लागलं तर तुम्ही महाराष्ट्रातच राहत नाही. मला तुमच्याकडून ऐकायचं असं समजूयात ना, माझं निरीक्षण वेगळं असेल, कदाचित त्याला बायस म्हटलं जाईल. महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारचे घोटाळे व्हायचे, आज तुम्ही बघा सिंचनाच्या क्षेत्रामध्ये गेल्या 5 वर्षामध्ये आम्ही 1% टेंडर फक्त अभाव दिले, बाकी 99% टेंडर बिलो गेले, आणि जे अभाव दिले ते फक्त 5% अभाव आहे जे परमिसिबल आहे, आणि याच्यात 600 ते 700 कोटी रुपये आम्ही वाचवले. सेम साहेब, आपल्याशी चर्चा अशीच पुढच्या भागातही चालू ठेवणार आहोत. आपण पाहताय शून्य प्रहर. पुढच्या भागात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी इतर अनेक राजकीय विषयांवरची चर्चा. म्हणजे थोडक्यात मोदीजी म्हणतात त्याप्रमाणे, न खाऊंगा न खाने दुंगा, हीच राजकीय संस्कृती फडणवीसांनी महाराष्ट्रात राबवली. मग असं करत असताना तुम्ही ज्यांची तिकीटं कापलीत
किंवा केंद्रीय समितीने ज्यांना उमेदवारी दिली नाही त्या सगळ्यांवर विरोधकांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते, ते मान्य केलेत? विरोधकांनी बेछूट आरोप केले, एकही आरोप विरोधक सिद्ध करू शकला नाही. उद्या मी आरोप केला प्रसाद काथे चोर आहे, म्हणजे तो चोर होतो का? नाही होत. मी पुरावा दिला पाहिजे ना, प्रसाद काथे चोर आहे. मी पुरावा जर देत नसेल तर आरोपाला अर्थ काय? नाही तर उद्या सांगत फिरायचं की मी सांगितलं प्रताप काथे चोर आहे, म्हणजे असं नाही होत. त्यांनी आरोप लावायचा प्रयत्न केला, एकही आरोप ते सिद्ध करू शकले नाहीत. तिकीट कापण्याची कारण काय? तिकीट कापण्याची जी कारण आहेत ती केंद्रीय नेतृत्व सांगू शकेल, कारण हे केंद्रीय नेतृत्वाने ठरवलं आहे. पण साधारणपणे पक्षामध्ये कधी कोणी लेजिस्लेटिव्ह विंगमध्ये असतं, कधी कोणी ऑर्गनायझेशनल विंगमध्ये असतं, भूमिका बदलत असतात. भूमिका बदलायचं केंद्रीय नेतृत्वाला वाटलं असेल म्हणून त्यांनी बदललं असेल. तुमच्या पॉलिटिकल संस्कृतीचा विषय आपण काढला, जाता जाता त्याच्यामध्ये असं विचारू इच्छितो की तुम्हाला पर्यावरणाविषयी किती प्रेम आहे? तुम्ही आरेबद्दल बोलणार असाल, मग मी त्याचं उत्तर देतो ना, 100% त्याचं उत्तर देतो. आरे सगळ्यात पहिल्यांदा आपण जर बघितलं तर मेट्रो 3 करता जे कारशेड तयार करायचं होतं याच्याकरता 5 जागा निवडल्या गेल्या. या 5 जागांवर एक समिती बसवण्यात आली. त्या समितीने पूर्ण अभ्यासांती सांगितलं की आरेची डेअरी डेव्हलपमेंट विभागाची जागा आहे, हीच जागा याकरता योग्य आहे. त्यानंतर ती जागा फायनल झाल्यावर अनेक डेप्युटेशन आले की तिथे झाडं आहेत, ती झाडं कापू नका. मग मी विचारलं की कुठे करता येईल, त्यांनी अजून 4 जागा सुचवल्या. त्या 4 जागांवर म्हणजे एकूण 9 जागांवर समिती बसली, आणि 9 जागांवर समिती बसल्यानंतर त्यांनी सांगितलं आरेचीच जागा योग्य आहे, अन्यथा थोडं पुढे नेऊन कांजूरमार्गची जागा आहे, जवळजवळ तुम्हाला 1,500-2,000 कोटी रुपये अजून लाईनमध्ये घालावे लागतील, पण त्या जागी करता येईल. आम्ही ठरवलं त्या जागी करू. लक्षात आलं कोर्टात ती जागा आहे, खाजगी मालकाची आहे. कोर्टामध्ये आम्ही गेलो, कोर्टाने सांगितलं आधी 2,600 कोटी भरा, नंतर 2,600 कोटी भरा, 5,200 कोटी रुपये त्या जागेचे भरा. 5,200 कोटी रुपये भरले असते तर ही मेट्रोच कधी होऊ शकली नसती, कारण पैसे वसूल झाले असते ग्राहकाकडनं, त्याचं तिकीट हे कितीतरी पटीने जास्त झालं असतं. आणि म्हणून मग जो पर्याय त्यांनी सुचवला होता तो पर्याय आम्ही स्वीकारला. तो स्वीकारल्यानंतर त्याच्याविरुद्ध लोक हायकोर्टमध्ये गेले, हायकोर्टाने त्याच्यावर जजमेंट दिलं, लोक ग्रीन ट्रायब्युनलमध्ये गेले, ग्रीन ट्रायब्युनलने जजमेंट दिलं, सुप्रीम कोर्टमध्ये गेले, सुप्रीम कोर्टाने जजमेंट दिलं, आणि सुप्रीम कोर्टाने 2 गोष्टी जजमेंटमध्ये स्पष्ट सांगितल्या, हे जंगल नाही, हे फॉरेस्ट नाही, हे इकोसेन्सिटिव्ह झोन देखील नाही, ही डेअरी डेव्हलपमेंट विभागाची जागा आहे. आणि तिसरी गोष्ट सुप्रीम कोर्टाने सांगितली की समितीचा रिपोर्ट आम्ही बघितलेला आहे, हीच जागा सुटेबल आहे, दुसरी जागा नाही. याच्या नाही 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 एक मिनिट पूर्ण ऐकून घ्या, मग तुमच्या प्रश्नांना भरपूर उत्तर मी देईन. तर जेवढं प्रदूषण होत आहे, हे प्रदूषण जर आपल्याला घालवायचं असेल आणि ते कार्बन न्यूट्रल करायचं असेल तर मुंबईमध्ये 2 कोटी फुल ग्रोन झाडं आपल्याला लावावी लागतील. जागा आहे मुंबईमध्ये 2 कोटी लावायची. आणि इतकं स्पष्टपणे त्यांनी सांगितलं की हे फॉरेस्ट नाही आहे, हा इकोसेन्सिटिव्ह झोन नाही आहे. आणि मग हे सगळं झाल्यानंतर ही झाडं कापण्यात आली. आता दुसरं अजून सांगतो, याच्या आधी 2015 साली जेव्हा हा प्रश्न समोर आला त्याचवेळी आम्ही निर्णय घेतला की झाडं नवीन लावायची, आणि म्हणून 23,000 झाडं तेव्हा लावली आहेत. आम्ही 25,000 झाडं अजून लावतोय आत्ता, म्हणजे या 2,300 झाडांच्या मागे बरीच झाडं कुठली आहेत? सुबाबुळाची झाडं आहेत काही, की ज्याचा फार पर्यावरणाला फायदा नाही आहे. आणि हे सगळं या ठिकाणी करत असताना सुप्रीम कोर्टने, हायकोर्टने आणि पर्यावरणाच्या लोकांनी, म्हणजे अनेक पर्यावरणवाद्यांनी याच्या संदर्भात अतिशय क्लिअर मत मांडलं. यातलं सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, मी असं म्हणत नाही, काही लोकांचं मत एकही झाड कापलं गेलं तर दुःख होऊ शकतं आणि त्याचा विरोध होऊ शकतो, तो आपण मान्य केला पाहिजे. पण मी दुसरा सवाल विचारतो, याच्यावर जेव्हा हरकती आणि सूचना मागवल्या, 13,000 हरकती सूचना आल्या, त्यातल्या 10,000 हरकती सूचना एका वेबसाईटवरनं, एका आयपी ॲड्रेसवरनं बंगलोरमधनं येतात, कशा करता? याचा अर्थ काय घ्यायचा? विरोधक हे विशिष्ट विचारांचे आणि विशिष्ट रचनेचे आहेत का? काही नक्कीच आहेत, आणि त्यातले काही लोक एक विशिष्ट जागा देखील सुचवतात.
ही जागा का घेत नाही, ही जागा का घेत नाही, जी खासगी जागा आहे 5,000 कोटी रुपये खासगी जागेच्या मालकाला ज्याच्यात मिळणार आहे, आणि म्हणून मला असं वाटतं झाडं कापताना जरूर आम्हाला त्यात दुःख होतं, पण लार्जर गुड करता भविष्यातलं पूर्ण पर्यावरण या ठिकाणी त्याचं संवर्धन करण्याकरता, म्हणजे कार्बन न्यूट्रल नाही हा अल्ट्रा पॉझिटिव्ह अशा प्रकारचा प्रोजेक्ट आहे पर्यावरणाच्या दृष्टीनं, की ज्यातनं मोठ्या प्रमाणात मुंबईचं प्रदूषण कमी होणार आहे. पण सीएम साहेब, हे जेवढं विस्तारपूर्वक आणि टप्प्याटप्प्याने तुम्ही आम्हाला समजवायचा प्रयत्न केला, हे सगळं का आदित्य ठाकरे यांना समजवू शकला नाही? आम्ही सांगितलं त्यांनाही, त्यांनी सर्वांचं त्यांना विचारा तुम्ही, कारण त्यांची भूमिका वारंवार वेगळी आहे. तुम्ही त्यांना विचारा ना, कोणी काय असं आहे की मी म्हणून म्हटलं एकही झाड कापल्याचं दुःख होऊन कोणी विरोध करू शकता ना, करू द्या ना. पण त्या विरोधाच्या नंतरची त्यांनी केलेली घोषणा पण लक्षवेधी आहे. ते म्हणतात सत्तेत आल्यानंतर आरेला जंगल घोषित करू. असं आहे की हा जो पोर्शन आहे, हा पोर्शन तुम्ही बघितला असेल, जर तुम्ही नीट नकाशा बघितला तर पूर्ण संजय गांधी नॅशनल पार्क आहे, त्याचा जो खालचा भाग आहे, त्याच्यानंतर दोन मोठ्या प्रॉपर्टीज आहेत, मला असं वाटतं दोन हॉटेल्स आहेत मोठे, पवई आपला एक तो तलाव आहे, आणि त्याच्यानंतर हा डेअरी डेव्हलपमेंटचा पॅच आहे. बरं, हा जो पॅच आहे ना, जेवढ्या आम्ही आता वापरतोय याच्या 17% भागावर झाड आहे, बाकी रिकाम आहे. आणि त्यामुळे त्यांनी काय घोषणा केली हे मला माहिती नाही, पण मला असं वाटतं सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा आपण आदर केला पाहिजे. ते त्यांनाही सांगावं लागेल आदित्य ठाकरेंना, कारण त्यांनी प्रचारात मुद्दा केला आहे. हा जरूर केला असेल, जे त्यांना सांगायचं मी सांगितलंय. याच शिवसेनेने 10 रुपयात थाळी म्हणजे पोटभर अन्न देण्याची घोषणा केली, आणि खरं पाहिलं तर हेच अटल आहारच्या माध्यमातून नागपूरमध्ये होतंय. त्यांना सल्ला घेता आला नसता तुमच्याकडून? कारण तुम्ही ते 5 रुपयात देत होतात काल परवापर्यंत, काही दिवसांनी त्याची किंमत 10 रुपये झालेली आहे. अटल आहार जी योजना आहे ही फक्त मजुरांकरता आहे, कामगारांकरता आहे, ती कामगारांकरता तयार केलेली आम्ही योजना आहे. आणि त्याचं फायनान्सिंग जे होतं हे बांधकाम कामगारांचा जो फंड आहे त्या फंडातनं त्याचं फायनान्सिंग होतं, त्यामुळे ती सबसिडीवर तयार केलेली योजना आहे. ती गेले 2 वर्ष चाललेली आहे, त्याचा विस्तार करायचा आमच्या डोक्यात आहे. शिवसेनेने जी काही 10 रुपयात थाळीची योजना मांडली आहे, शिवसेना गेले 5 वर्ष आमच्यासोबत सत्तेत आहे, सत्तेच्या मर्यादा काय आहेत आणि सत्तेची संधी काय आहे या सगळ्या गोष्टी त्यांना माहिती आहे, आपल्या क्षमता काय आहेत त्या त्यांना माहिती आहे. त्यामुळे त्यांनी जर ही घोषणा केली असेल तर काही विचार करूनच केली असेल, काही त्याकरता कार्यक्रम त्यांनी किंवा एखादा त्याकरताची योजना त्यांनी आखली असेल, योग्य वेळी त्यांच्याशी चर्चा करू, ती योजना समजून घेऊ आणि ती लागू करायचा प्रयत्न करू. याच निमित्तानं शिवसेनेच्या राजकीय मर्यादा लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री पदापर्यंत ते असतील का 2.5 वर्षांनंतर त्यांना मुख्यमंत्रीपद दिलं जाऊ शकतं? बघा, आमच्या पक्षाने हे स्पष्ट केलेलं आहे भाजपचा मुख्यमंत्री होणार आहे आणि तो मी होणार आहे, हे स्पष्ट आमच्या पक्षाने केलेलं आहे. उपमुख्यमंत्री पदाच्या संदर्भात आम्ही यापूर्वीच त्यांना होकार दिलेला आहे, मागच्या शेवटच्या विस्तारात आम्ही त्यांचा उपमुख्यमंत्री घ्यायला तयार होतो, त्यावेळेस त्यांनी सांगितलं कमी कालावधी, आत्ता आम्ही करणार नाही, नंतर आम्ही करू, त्यांनी मागणी केली तर आम्ही देऊ. एक शेवटचा प्रश्न आणि तो अर्थात शिवस्मारकाच्या बद्दलचा आहे. मुख्यमंत्र्यांचं एक भाषण मला आठवत आहे की ज्यात मुख्यमंत्री असं म्हणाले होते की मेट्रोच्या खड्ड्यांमधून निघणारी माती ही आम्ही शिवस्मारकासाठी वापरू. गेले अनेक दिवस जवळपास 6 ते 7 टनल बोरिंग मशीन मुंबईमध्ये काम करतायत, भरपूर माती निघाली, पण आम्हाला समुद्रात काही ती पडताना दिसली नाही. याचं कारण असं आहे की माननीय सर्वोच्च न्यायालयाने तोंडी स्टे त्याला दिला आहे, त्यामुळे तिथे आम्हाला आत्ता काम करता येत नाही आहे. आणि राम जन्मभूमीची केस सुरू असल्यामुळे अशा कुठल्याही केस बोर्डवर येत नाही आहेत, आणि म्हणून आम्ही त्याची वाट पाहतोय. आता उद्या राम जन्मभूमीचं हिअरिंग पूर्ण संपणार आहे, त्यानंतर सगळ्या केसेस बोर्डवर येतील, त्यात ही केस देखील आम्ही बोर्डवर घेऊ आणि त्यांच्याकडनं ती स्थगिती आम्ही उचलून घेऊ, कारण ज्या मुद्द्यांवर स्थगिती दिली आहे त्याची सगळी पूर्तता आम्ही केली असं आमचं मत आहे, ते आम्ही सुप्रीम कोर्टच्या निदर्शनास आणून देऊ आणि ती स्थगिती उचलली की हे काम आम्ही सुरू करू. अगदी,
एक भविष्य सूचक प्रश्न आहे जो विचारण्याचा मोह टाळता येत नाही, तो अर्थातच असा की येत्या मंत्रिमंडळामध्ये तुम्ही आयारामांना किती स्थान द्याल आणि तिकीट कापलेल्यांपैकी कुणाच्या पुनर्वसनाची शक्यता आहे का? असं आहे की आयाराम वगैरे आम्ही काही मानत नाही, जे त्यावेळेस योग्य वाटतील, निवडून आलेले असो निवडून न आलेले असो, तिकीट दिलेले असो तिकीट न दिलेले असो, आमच्या केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करून त्या परिस्थितीत जे अनुकूल असतील त्यांना आम्ही घेऊ. मुख्यमंत्री महोदय खूप खूप धन्यवाद. अत्यंत धावपळीच्या अशा निवडणूक प्रचारामध्ये तुम्ही वेळात वेळ काढून आम्हाला संधी दिलीत, आमच्याबरोबर चर्चा केली, त्यासाठी तुमच्या निवडणूक प्रचारासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.